हवा का वाहते? मेणबत्तीच्या ज्योतीचा आकार असाच का बरं? गरम हवेचा फुगा वरतीच का जातो? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी समजून घेऊ उष्णतेचं अभिसरण, द्रव आणि वायूंमध्ये होणारं उष्णता ऊर्जेचं संक्रमण, उष्णतेचं अभिसरण, हीट कन्वेक्शन। चला बघूया तरल म्हणजेच वाहणाऱ्या पदार्थांमध्ये होणारं अभिसरण एका खेळातून। काचेच्या बाटलीत रंगाचे काही थेंब आणि गरम पाणी। काचेच्या मोठ्या भांड्यात भरलं आहे नळाचं पाणी। टाकीमध्ये पहा, जणू रंगाचं वादळच तयार झालंय। लाल रंगाचं गरम पाणी तर वरच्या दिशेनं जायला लागलं, वर जाऊन पुन्हा खाली आलं आणि अशा तऱ्हेनं भांड्यात सगळीकडे पसरलं। हे समजण्यासाठी घेऊया पोटॅशियम परमॅग्नेट। हे मेडिकल स्टोअर मध्ये सहज मिळत। मेणबत्तीच्या स्टँडवर एक काचेचं भांड ठेवलं, त्यात पाणी ओतलं। खेळ उष्णतेच्या अभिसरणाचा। काचेच्या भांड्याखाली एका कोपऱ्यात मेणबत्ती पेटवली, त्याच कोपऱ्यात थोडस पोटॅशियम परमॅग्नेट टाकलं। रंगीत पाणी लगेच वरती येऊ लागलं। मेणबत्तीच्या ज्योतीमुळे पाणी गरम होतंय, पाण्याच्या कणांना उष्णता मिळते आणि म्हणूनच ते एकमेकांपासून दूर जात आहेत। गरम पाणी हलकं झाल्याने म्हणजेच त्याची घनता कमी झाल्याने ते वरच्या दिशेला जात आणि जास्त घनता असलेलं थंड पाणी खाली येऊन त्याची जागा घेत। वर पोहोचेपर्यंत गरम पाणी पुन्हा थंड होत, त्यामुळे त्याचे कण पुन्हा एकदा जवळजवळ येतात, त्याची घनता वाढते आणि ते खाली येत। गुलाबी रंगाच्या वाहण्यातून अभिसरण प्रवाह दिसत आहे। हेच आहे द्रव पदार्थात होणारं अभिसरण, उष्णतेचं संक्रमण। पाण्याचे कण स्वतःच्या गतीसोबत उष्णतेला पाण्यात सगळीकडे पोहोचवतात। भांड्यातलं सर्व पाणी एकसारखं गरम होईपर्यंत हा खेळ असाच चालू राहील। आता समजलं का? टाकीमध्ये लाल रंग वरती येऊन रंगाचं वादळ का आलं ते? उष्णतेचं अभिसरण वायूंमध्ये सुद्धा होतं, कारण द्रव आणि वायू दोन्हीचे कण स्वतःची जागा सोडून इकडे तिकडे फिरू शकतात, स्वतंत्रपणे हालचाल करू शकतात। वायूंमध्ये अभिसरण कसं होतं हे समजून घेऊया एका भिंगरीच्या मदतीने। वजन कमी करण्यासाठी कागदी कपाच्या कडा कापल्या, अशा प्रकारे कप कापून झालर तयार केली, मध्ये धागा ओवला आणि गाठ बांधली। खाली पेटलेल्या मेणबत्तीची गरमी आणि वर भिंगरीचा नाच, हे करताना हात स्थिर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। हवा कमी असलेल्या ठिकाणी हा प्रयोग करा। हे खेळणं फिरलं वरच्या दिशेला वाहणाऱ्या गरम हवेमुळे। हेच तर आहे उष्णतेचं अभिसरण। आणखी एका भिंगरीच्या मदतीने हे समजून घेऊया। इथेही काम करतं अभिसरणच। वरच्या दिशेने वाहणारी गरम हवा कमी घनता असलेली। बघा, मेणबत्ती बाजूला केली, गरमी कमी झाली आणि भिंगरीही थांबली। आपल्याला मेणबत्तीच्या आसपासची हवा दिसली असती तर मेणबत्तीच्या आसपास आपण अभिसरण प्रवाह बघू शकलो असतो। उष्णतेला एका जागेवरून दुसरीकडे घेऊन जाणारे हवेचे कण आपल्याला दिसले असते। द्रव पदार्थांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं उष्णतेचं संक्रमण होत असतं।
पृथ्वीवर हवा वाहण्याचं एक कारण सुद्धा अभिसरणच आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं तापमान असतं, त्यामुळे हवेची घनता सुद्धा काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त होते. यामुळे अभिसरण प्रवाह सुरू होतात आणि हवा वाहायला लागते. आता तुम्हाला समजलं असेल की मेणबत्तीची ज्योत असाच आकार का घेते आणि गरम हवेचे फुगे वरच का जातात. तर पुन्हा एकदा बघूया अभिसरणाविषयी. द्रव आणि वायूंमध्ये उष्णतेचं संक्रमण अभिसरणामुळेच होतं. अभिसरणामध्ये तरल म्हणजेच वाहणाऱ्या पदार्थातील कण स्वतःची जागा सोडून उष्णता एका जागेवरून दुसरीकडे घेऊन जातात. गरम झाल्यावर द्रव आणि वायूची घनता कमी होते, त्यांचे कण एकमेकांपासून दूर जातात. थंड झाल्यावर द्रव आणि वायूची घनता वाढते आणि त्यांचे कण एकमेकांच्या जवळ येतात. पृथ्वीवर हवा वाहण्याचं एक कारण अभिसरण आहे. आगीवरती ठेवलं भांड, भांड्यामध्ये येई उधाण, उष्णता ऊर्जेची करामत, दुधात करी वादळ निर्माण. बुडबुड बुडबुड वरती खाली, कण हे धावती वरती खाली, भांड्यातून मग धावत राहती, धारा बनूनी वाहत जाती. उष्णतेस ते पुढे नेती, म्हणतात याला अभिसरण म्हणजेच कन्वेक्शन.